अजित दादा, 5 वर्ष मुख्यमंत्री राहिल्यानंतर मला एक लक्षात आलं की मागणी काय केली पाहिजे. अशी कुठलीच मागणी मी केली नाही की जी पूर्ण करण्यासारखी नाहीये. कारण थोडं आपणही सत्तेत राहिलं की मॅच्युअर होतो. काय मागणी, आता काही लोक सत्तेत राहूनही वाटेल तशा मागण्या करतात. 30 बिल माफी घोषित केली, 00 बिलं पाठवले आणि जसे इलेक्शन संपून निवडून आले तशी त्याला प्रिंटिंग मिस्टेक सांगितली. नाही, हे नव्हते. शेवटी आपल्या शेतकऱ्यांना स्वस्त वीज द्यायची आहे, आपल्याला जमलं तर मोफतही द्यायची आहे. माननीय अध्यक्ष महोदय, 293 चर्चेमध्ये सन्माननीय विरोधी पक्षनेते माननीय श्री अजित पवारजी, डॉक्टर संजय कुटेजी, नाना पटोलेजी, सुनील प्रभूजी, अनिल देशमुखजी, राम सातपुतेजी, लहू कानडेजी, संजय गायकवाडजी, दिलीप मोहितेजी, समीर कुणावारजी, विश्वजित कदमजी आणि भास्कर जाधवजी या लोकांनी यामध्ये सहभाग घेतला. या ठिकाणी ऊर्जा विभागाच्या संदर्भात विशेषतः सातत्याने सर्व दोन्हीकडच्या सदस्यांचा आग्रह शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याच्या संदर्भातला होता. आणि माननीय विरोधी पक्षनेत्यांनी देखील तुम्ही 12 तास वीज देणार होता त्याचं काय झालं असा मुद्दा हा उपस्थित केला. खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहे की आपण महाराष्ट्रामध्ये जे काही विजेचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं आहे त्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आपण असाच विचार केलेला आहे की दिवसा आपलं लोड जास्ती असतं म्हणून आपण 50% दिवस दिवसाची वीज 50% रात्रीची वीज देतो. आणि विशेषतः आपल्याला दिवसाची वीज महाग पडते. आपली दिवसाच्या विजेची लँडिंग कॉस्ट 7 रुपये आहे आणि आपण ती शेतकऱ्याला 1.5 रुपयांनी देतो. त्यामुळे आपण अर्धे दिवस रात्रीचे देऊन क्रॉस सबसिडीचा जो सरचार्ज आहे तो आपल्याला कमी कसा करता येईल हा प्रयत्न आपण करतो. कारण आपल्याला कल्पना आहे की मोठ्या प्रमाणात अनुदानही आपण देतोय आणि उद्योगावर देखील मोठ्या प्रमाणात त्याची क्रॉस सबसिडी टाकतोय. आणि आता उद्योगांची क्षमता राहिलेली नाही की अधिक क्रॉप सबसिडी ते त्या ठिकाणी ऍब्झॉर्ब करू शकतील. आणि म्हणूनच आपण सोलर फिडरचा निर्णय त्या ठिकाणी घेतला. आपल्याला कल्पना असेल साधारण 2017 साली आपण हा निर्णय घेतला होता. 2018 साली आपण त्याची अंमलबजावणी सुरू केली आणि पहिल्यांदा तर आपण माननीय अण्णा हजारे साहेब यांच्या रायगड सिद्धीला फिडर केला. आता परवा मी त्या ठिकाणी दुसऱ्या फिडर करता देखील त्याला मान्यता दिली. पण अतिशय चांगले सुरुवातीच्या काळात आपण जे काही या ठिकाणी केलेले आहे त्याचा अतिशय चांगला आपल्याला अनुभव आहे. आणि हे जे सेपरेट झालेले ऍग्रीकल्चर फिडर आहे हे फिडर सोलरवर टाकल्यामुळे या ठिकाणी दिवसा वीज मिळते आणि आपल्याला त्याचा मोठा फायदा असा होतो की आज जसं मी सांगितलं की आपली लँडिंग कॉस्ट ही 7 रुपये आहे आणि 1.5 रुपयाची आपली ती वसुली होतच नाही. 1.5 रुपये आपण त्याच्यावर फक्त घेतो. आता आपल्याला जे सौर ऊर्जा मिळते आहे ती 3 रुपये 3 रुपये 20 पैसे 3 रुपये 40 पैशापर्यंत आपल्याला ती मिळते. त्यामुळे त्याच ठिकाणी साधारणपणे आपले 2.5 रुपयाची 3 रुपयापर्यंतची बचत ही आपली त्या ठिकाणी होते. आणि डिस्ट्रीब्युटेड पद्धतीनं आपण ही करत असल्यामुळे जी ग्रीड कनेक्टिव्हिटी आहे ती आपल्याला त्या माध्यमातून सोपी झाली आहे. आपण ही योजना सुरू केल्यापासून साधारणपणे आपण 1513 मेगावॅट चे महावितरणचे करार केले आहेत आणि त्यातले कार्यान्वित झालेले प्रकल्प जे आहेत ते 548 मेगावॅटचे कार्यान्वित आपले झाले आहेत. आणि वीज खरेदी करार जे केले आहेत म्हणजे प्रकल्प इतर जे आहेत त्यातनं तर त्याची जी क्षमता आहे प्रकल्प क्षमता इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी ती महावितरण आणि महानिर्मिती मिळून 1083 एवढी. आपल्याला माहिती आहे की सौर ऊर्जेमध्ये प्लांट लोड फॅक्टर कमी असतो आणि म्हणून आपल्याला इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी जास्त तयार करावी लागते. तर ती 1083ची इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी आपण तयार केली आहे. आणि आता जवळपास ज्यांची निविदा प्रसिद्ध केली आहे ते 1650 मेगावॅट आहेत आणि जे आता प्रसिद्ध आपण निविदा करतोय ते जवळजवळ 1000 मेगावॅट आहेत. त्यामुळे आतापर्यंत ज्यांची सौर ऊर्जितीकरण झालंय अशा रोहित्रांची संख्या ही 2017 आहे आणि त्याच्यामध्ये एकूण ज्या ग्राहकांना त्याचा फायदा होतोय आतापर्यंत अशा ग्राहकांची संख्या 90275 एवढी आहे. आपण याच्यामध्ये आता मोठ्या प्रमाणात हा प्रयत्न करतो की शेवटी सौर ऊर्जेकरता इन्व्हेस्टरचा प्रॉब्लेम नाहीये. आता आम्ही साधारणपणे आपल्याला 8000 मेगावॅट वीज ही आपल्या शेतकऱ्यांना द्यायची आहे.
आणि 8000 मेगावॅट विजेचा विचार केला तर आपल्याला साधारण 12 ते 13 हजार मेगावॅटची इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी तयार करावी लागेल. पहिल्या टप्प्यामध्ये 4000 मेगावॅटचं आपण ज्यावेळेस प्रीबिड मिटिंग बोलवली तर अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला रिस्पॉन्स मिळतोय. म्हणजे अगदी काही प्लेयर अशी आहेत की ज्यांचं म्हणणं आहे की तुम्ही एकत्रित टेंडर काढा, आम्ही ते घ्यायला तयार. त्यामुळे इन्व्हेस्टमेंटचा प्रॉब्लेम नाहीये. दोन त्याच्यातल्या मुद्द्यांचा आपल्याला मार्ग काढायचा आहे. एक म्हणजे जमीन. तर आता आपण एक लँड बँक तयार केली आहे. आपल्या पोर्टलवर आपण ती लँड बँक अपलोड करतोय. साधारणपणे जे फिडर आहे त्या फिडरच्या 3 किलोमीटर क्षेत्रामध्ये ही जागा असली पाहिजे. म्हणजे मग आपल्याला पारेषणाची हानी किंवा पारेषणावर अधिक खर्च करता येणार नाही. आणि ती जेवढी जास्त जवळ असेल तेवढी जास्त जवळची लँड आपण प्रिफर करणार आहोत. यासोबत कारण आपल्याला साधारण 1 मेगावॅटला 5 एकर जागा त्या ठिकाणी लागते तर त्या हिशोबाने आपण कुठे 7 मेगावॅट कुठे 10 मेगावॅटचे आपण हे फिडर तयार करतोय. ज्या ठिकाणी सरकारी जागा उपलब्ध नाहीये त्याही ठिकाणी आपण योजना तयार केली आहे की आपण शेतकऱ्यांना विनंती करतोय की तुमची पडीक जमीन असेल फिडरच्या जवळपास तर ती जमीन आपण किरायाने घ्यायला तयार आहोत. त्याचा जो किराया आहे तो एकतर रेडी रेकनरच्या 6% किंवा 75,000 रुपये हेक्टरी हा वर्षाला त्यातला जे अधिक असेल व्हॉट एव्हर इज म्हणजे जास्ती असेल ते आपण त्याला देणार आहोत. आणि प्लस त्याला 2% वाढ दरवर्षी देणार आहोत. त्यामुळे आता मोठ्या प्रमाणात आपल्याला लँड उपलब्ध होते आहे. आणि यातला दुसरा जो प्रॉब्लेम आहे तो साधारणपणे जे इन्स्टॉल करायला तयार आहेत किंवा इन्व्हेस्ट करायला तयार आहेत त्यांचा एक प्रश्न आहे की तुमच्याकडे वसुलीच होत नाही. त्यामुळे ठीक आहे कागदावर आम्हाला बिलं दिसतील पण आमची वसुली कशी होईल तर त्यांचं त्यातनं आम्ही मार्ग काढतोय की वसुलीची जबाबदारी आम्ही आमच्याकडे ठेवू. त्यांच्याकडनं वीज आम्ही विकत घेऊ. विजेचे पैसे आपण जसं आज महावितरणला आपण पैसा देतोय तसं आपण त्यांना पैसा देऊ. अशा या दोन याच्यातनं आपला प्रयत्न आहे. आता आम्ही अतिशय मॉडेस्टली असं म्हटलंय की 2025 पर्यंत 30%. पण मला असं वाटतं की 2025 पर्यंत आपण 50% फिडरचे टेंडर्स हे फायनल स्टेजला निश्चितपणे आणून त्याचं काम सुरू करू शकू. आणि त्याच्यानंतरचही 25 पर्यंत या 2 वर्षांमध्ये आपण 50% फिडरचं काम करू शकू. आपण 30% म्हटलंय पण 50%चं करू शकू. जो काही त्याला रिस्पॉन्स मिळतोय त्याच्या आधारावर आपल्याला हे सांगता येत आहे. आणि हे झालं. आणि पॅरलली याच्यामध्ये आपल्याला केंद्र सरकारची जी कुसुम योजना आहे त्यातनं अनुदान देखील मिळत आहे. त्यामुळे ते अनुदानाचा वापर करून आपण हे भाव थोडे मॉडरेट करू शकतोय. प्लस आपल्याला ग्रीड कनेक्ट नसलेले कृषी पंप जे आहेत सोलरचे हे सोलरचे कृषी पंप देखील मोठ्या प्रमाणात देण्याचा प्रयत्न करतोय. याच वर्षी आता 1.5 लाख पंप हे आपण त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे साधारणपणे आपला प्रयत्न आहे की येत्या काळामध्ये या माध्यमातून एकतर एनर्जी ट्रान्झिशन होईल. कारण आज आपण सगळी कोळशाची वीज वापरतोय आणि 8000 मेगावॅटचं एनर्जी ट्रान्झिशन जर आपण शेती क्षेत्रात करू शकलो तर मोठ्या प्रमाणात प्रदूषण हे आपण कमी करू शकणार आहे. आणि अर्थात त्यातनं आपण काही कार्बन क्रेडिट मिळवू शकतो का हाही प्रयत्न निश्चितपणे आपण येत्या काळामध्ये या संदर्भात करणार आहे. मग अशी बोलताना माननीय अजितदादांनी सांगितलं की मी विरोधी पक्ष नेता असताना मागणी केली होती आणि वीज बिल माफीची. अजितदादा 5 वर्ष मुख्यमंत्री राहिल्यानंतर मला एक लक्षात आलं की मागणी काय केली पाहिजे. त्यामुळे मी योग्यच मागणी करायचो. गेल्या 2.5 वर्ष मी विरोधी पक्ष नेता होतो अशी कुठलीच मागणी मी केली नाही की जी पूर्ण करण्यासारखी नाही आहे. कारण थोडं आपणही सत्तेत राहिलं की मॅच्युअर होतो. काय मागणी आता काही लोक सत्तेत राहूनही वाटेल तशा मागण्या करता ज्या त्यांनी पूर्ण केल्या नाही आणि त्यांनाही पूर्ण करता येणार नाही करतात. पण मी तसं नाही आहे. त्यामुळे मी स्पेसिफिक मागणी केली होती की कोविडच्या काळामध्ये मध्य प्रदेशने कोविडच्या काळापुरतं लोक अडचणीत आहे म्हणून त्यांना मदत करण्याकरता त्यांचं वीज बिल भरण्याचा निर्णय घेतला तसा निर्णय महाराष्ट्र सरकारने घ्यावा जो शक्य होता त्यावेळेस आपण घेतला नाही. त्यामुळे मी सरसकट म्हणजे मला आठवतं की कदाचित 2004 साल असेल की ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये तेव्हाच्या महाविकास आघाडी किंवा तेव्हा काय म्हणायचो आपण लोकशाही आघाडी सरकारने इलेक्शनच्या अगदी जस्ट आधी वीज बिल माफी घोषित केली. 0-0 बिलं पाठवले आणि जसे इलेक्शन संपून निवडून आले तशी त्याला प्रिंटिंग मिस्टेक सांगितली. नाही हे नव्हते हा काहीतरी जे काय सांगितलं नाही ते तुम्ही नव्हतं सांगितलं पण ते तेव्हाच्या काँग्रेसच्या ज्या अध्यक्ष होत्या
त्यांनी प्रिंटिंग मिस्टेक म्हटलं होतं आणि त्यानंतर आपण त्यांना त्यामुळे शेवटी आपल्या शेतकऱ्यांना स्वस्त वीज द्यायची आहे. आपल्याला जमलं तर मोफतही द्यायची आहे पण ते जमलं पाहिजे ना. आता आज परिस्थिती अशी आहे की काही लोकांनी या ठिकाणी सांगितलं की तुम्ही सांगितलं विजेचे कनेक्शन तोडणार नाही पण विजेचे कनेक्शन खरं म्हणजे आपण विजेचे कनेक्शन जे आहे ते तोडू नये असंच या ठिकाणी सांगितलेलं आहे. परंतु एक आपल्या लक्षात मला आणून द्यायचं आहे की साधारणपणे काही लोक अशी आहेत या ठिकाणी की ज्यांनी 8 वर्षात एकही पैसा भरलेला नाही, काही असे आहेत की ज्यांनी 5 वर्षात एकही पैसा भरलेला नाही. जवळजवळ आपण बघा की 1,523,426 असे ग्राहक आहेत, 1,523,426 की ज्यांनी एकही पैसा भरलेला नाही. मग काय होतं की जे पैसे भरतायत त्यांच्यावर हा चुकीचा परिणाम होतो. बरं, यांनाही आपण काही सक्ती नाही करत, यांना काय म्हणतोय जुनं बिल भरा असं कोणालाही म्हणत नाहीये, यांना आपण म्हणतोय चालू बिल भरा. चालू बिल आदेश काढलाय, लेखी आहे. यापूर्वी कधी लेखी आदेश निघत नव्हता, मी लेखी आदेश काढला चालू बिल भरा. आता जर आपण जे लोक 5 आणि 8 वर्षात एक पैसाही भरत नाही यांनाही जर चालू बिल मागितलं ना, आपल्यालाही कल्पना आहे, आपण ते खातं बघितलेलं आहे जवळून. आज खरं म्हणजे आपली कृषीची थकबाकी 48,689 कोटीवर पोहोचली आहे पण ती काही सगळी आपण वसूल करत नाहीये. आणि म्हणून आपण या ठिकाणी एवढंच सांगितलं की 8-8 वर्ष 5-5 वर्ष ज्यांनी एकही बिल भरलं नाही त्यांनी किमान चालू बिल भरावं एवढीच त्यांना आपण त्या ठिकाणी विनंती करतोय. या व्यतिरिक्त कुठेही सक्तीची वसुली ही मागच्या 5 वर्षात जेव्हा होतो तेव्हा केली नाही, आजही करण्याचं काही कारण नाहीये. पण शेवटी आपल्याला काही गोष्टी मात्र या ठिकाणी कराव्या लागतील, त्या करण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे आपण करतोय.